राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे ठाकरे सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी आहे हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केली राज्याशी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आयोजित आदर्श माता पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते सांगलीत आले होते त्यावेळी ते, ते माध्यमांशी बोलत होते आठवले म्हणाले राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे मुंबईतील स्फोटक प्रकरण डोळ्यासमोर आहेच पण राज्यात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाणही वाढले आहे यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे दुसऱ्या बाजूला कोरोना पुन्हा डोकं वर काढतो आहे देशातील दहा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आहे त्यापैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत सरकारनं खबरदारी बाळगणं गरजेचे आहे लोकांनीही खबरदारी आणि मास्कचा वापर करणं गरजेचे आहे श्री आठवले म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे आरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे राज्यसेवेच्या परीक्षा झाल्या पाहिजेत येत्या एकवीस तारखेला घेण्याचा जा निर्णय झाला आहे तो आता पुढे ढकलू नये अशी आमची आग्रही मागणी आहे काय होऊ शकतं म्हणजे राजकारणात काय होऊ शकतं आणि उद्या ते सुद्धा आमच्या येऊ शकतात त्यामुळं राजकारणामध्ये त्यांनी जे सांगितलं पण आत्ता जे व्यासपीठ होतं ते काही पॉलिटिकल नव्हतंही हो पण आमची अपेक्षा ही आहे की हे सरकार लवकर जावं आणि आमचं सरकार लवकर यावं हो। अशा पद्धतीची आमची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील आमचा प्रयत्न सुरू आहे पाहूया काय होतंय ते पण हे सरकार पाच वर्ष टिकेल असं मला वाटत नाही